या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। मोहोळ तालुक्यात अनगर येथे नवीन दुय्यम उपनिबंधक कार्यालय मंजूर झाल्याचं शासन आदेश झाल्याच्या पार्श्वभूमीवर मी व्यक्तिगत पातळीवर जाहीर विरोध व्यक्त करतो। वास्तविक मोहोळ येथे अस्तित्वात असलेले दुय्यम उपनिबंधक कार्यालय पूर्ण क्षमतेने वापरले जात नसल्याचा आणि त्यामुळे तालुक्यात दुसऱ्या कार्यालयाची आवश्यकता नसल्याचा अहवाल असताना केवळ स्वतःच्या गावात एखादं महत्त्वाचं शासकीय कार्यालय आणलं हे दाखवण्यासाठी हा अट्टहास आहे। हा शासनाच्या निधीचा गैरवापर आहे, सत्तेचाही गैरवापर आहे। जर दुसरे दुय्यम उपनिबंधक कार्यालय आणायचे होते तर ते कुरुल किंवा कामती भागात आणायला हवे होते। त्या भागातील लोकांना अंतराच्या दृष्टिकोनातून कामती पोलीस स्टेशन प्रमाणे दुसरं उपनिबंधक कार्यालय मंजूर केलं असतं तर ते लोकांच्या सोयीसाठी उपयुक्त असतं। परंतु अनगरला दुय्यम उपनिबंधक कार्यालय हे कुणाच्या सोयीसाठी करण्यात येत आहे? आज दुय्यम उपनिबंधक कार्यालय अनगरला गेलं, उद्या क्रीडा संकुल जाईल। याच अनगरकरांच्या हातात पुन्हा सत्ता गेली तर मोहोळचं तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, महावितरण मुख्यालय, फॉरेस्ट ऑफिस, पंचायत समिती, अजितदादांनी मंजूर केलेली 25 कोटीची प्रशासकीय इमारत देखील अनगर जाण्याची भीती आहे। प्रशासकीय सुविधांचा विचार न करता अतिशय संकुचित मनोवृत्तीचं प्रदर्शन करत स्वतःच्या गावापुरताचा स्वार्थी विचार मोहोळ तालुका सहन करणार नाही। आम्ही एकाच पक्षात काम करत असलो तरी तालुक्यातील जनतेच्या प्रश्नाच्या विरोधात जर कुणी काम करत असेल तर माझा व्यक्तिगत पातळीवर विरोध राहील। महसूल मंत्र्यांना अनगरचे नवीन दुय्यम उपनिबंधक कार्यालय रद्द करून ते कामती किंवा कुरुल येथे मंजूर करण्याबाबत मी व्यक्तिशः बोलणार आहे, असं मत उमेश पाटलांनी व्यक्त केलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा।